दीडशे पावणे दोनशे वर्षांपूर्वी तेलंगणातून बाहेर पडली मोगलाईत हिंदूंची होणारी उपेक्षा छळणूक व दारिद्र्य हीच तीन कारणे प्रामुख्याने त्यामागे होती नागपूर भागात भोसल्यांचे घराणे स्वतःच्या पराक्रमावर उदयाला आले होते व त्यांच्या राजधानीत वेदविद्येला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याचा लौकिक त्या काळातही केवळ चार दिवसांच्या टप्प्यावर असलेल्या कंद कुर्ती भागात जाऊन पोचणे सहज शक्य होते अशावेळी विद्या असून घरात अर्धपोटी उपासमार काढीत राहण्यापेक्षा बाहेर जाऊन नागपूरसारख्या ठिकाणी नाव काढण्याची महत्वाकांक्षा हेडगेवारांसारख्या कर्तृत्ववान मंडळींना न होती तरच नवल अशी महत्वाकांक्षा बाळगून नागपूरला आलेल्या हेडगेवार घराण्याने थोड्याच काळात आपल्या विद्येतील नैपुण्यावर तेथे उत्तम लौकिक मिळवला व सुखाचा संसार थाटला साधारणत एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या कुटुंबाची चांगलीच भरभराट झाली पण अठराशे त्रेपन्नमध्ये इंग्रजी सत्तेच्या कृष्णछायेखाली नागपूर भाग गेल्यावर इतर ठिकाणांप्रमाणेच तेथील वेदविद्येला वाईट दिवस आले पट्टीचे दशकग्रंथी वैदिक निशास्त्री पंडित देखील निरुपाय झाल्याने भिक्षुकी वृत्ती स्वीकारून दारोदार हिंडू लागले इंग्रजी विद्या त्या काळात सिंहासनाधिष्ठित झाली होती व वेदविद्येला दुर्दैवाने उपेक्षा उपहास व वा अज्ञातवास यांना तोंड द्यावे लागले होते पण खडतर अशा त्या पडत्या काळातही वेदमूर्ती बळीराम पंत हेडगेवार हे नागपुरात अत्यंत दक्षतेने व वा काटेकोरपणे वागून प्रतिष्ठेने नांदत होते व मोठ्या चिकाटीने त्यांनी आपली कुलपरंपरा राखली होती त्यांची पत्नी ही पैठणकर घराण्यातली होती हे पैठणकर घराणे मूळचे तैलंगी व वा हेडगेवारांप्रमाणेच नागपूर भागात दोन तीन पिढ्यांपूर्वीच स्थायिक झालेले होते त्यांच्या पत्नीचे नाव रेवतीबाई असे होते काहींच्या स्मरणाप्रमाणे त्यांना यमुनाबाईही म्हणत असत त्यांचा वर्ण काहीसा उजळ व स्वभाव अत्यंत मनमिळावून शांत होता त्या बळीराम बुवा हे स्वभावाने तापट होते घरात गरिबी असूनही काटकसरीने कोंड्याचा मांडा करून नेकीने संसार करण्याचे कौशल्य उभयतातही असल्याने घरात समाधान असे त्यांना एकूण सहा आपत्य झाली त्यातील थोरल्या मुलाचे नाव महादेव असे ठेवण्यात आले त्याच्या पाठीवर दोन मुली झाल्या त्यांची नावे अनुक्रमे राजू व शरयू अशी होती त्यानंतर झालेल्या मुलाचे नाव सीताराम असे ठेवण्यात आले या मुलांच्या बाल त्यांच्या सांसारिक जीवनात वाढता आनंद प्रवेशला होता घराणे आधीच सुसंस्कृत वैदिकाचे व त्यात बालमनावर आपल्या सोज्वळ परंपरेचे संस्कार करण्यात बळीरामबुआ व त्यांच्या पत्नी अत्यंत दक्ष होत्या सकाळी मुलांकडून देवाला नमस्कार करून घेण्यापासून तिन्ही सांजेला दिवे लावताच शुभंकरोती कल्याणम म्हणून घेईपर्यंतच्या अनेक गोष्टी कुटुंबाच्या परिपाठातील होत्या व त्यातून सहजपणे मुलांना इष्ट असे वळण मिळत होते असा नेटका संसार चालू असतानाच शके अठराशे अकराच्या चैत्रशुद्ध प्रथमेला म्हणजे वर्ष प्रतिपदेसारख्या अगदी साडेतीन मुहूर्तातल्या शुभदिनीच पहाटेस सौभाग्यवती रेवतीबाई प्रसूत होऊन त्यांना पुत्ररत्न झाले वारही त्या दिवशी रविवार हा महान तेजोराशी सूर्याचाच होता इंग्रजी गणनेप्रमाणे ख्रिस्ताब्द अठराशे एकोणनव्वद या वर्षाच्या एप्रिल महिन्याचा दिनांक एक त्या दिवशी होता जन्मासवेच विजयाची गुढी उभारीत भोसल्यांच्या राजधानीत त्या शुभसमयी जन्मलेले हे बालक म्हणजे या हिंदू राष्ट्राच्या संघटनेचे द्रष्टे प्रस्तुतच्या चरित्राचे नायक डॉ केशवराव हेडगेवार हे होत